रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असून बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, संचालक मंडळाने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि व्यवस्थापनाने करोडो रुपयांचा गैरव्यवहार केला असून या बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तात्काळ परत करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी कर्नाळा बँकेला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरात दिली आहे. या प्रश्नावर नामदार शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात जिल्हा विशेष लेखा परीक्षक संस्था अलिबाग रायगड यांनी दिनांक 19 डिसेंबर 2019 रोजी सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांना सादर केलेल्या अहवालात 512,54,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं नमूद केलं असून सदर गैरव्यवहारात कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा अकॅडमीचा देखील समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या दिनांक 22 एप्रिल 2019 रोजीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार सदर बँकेचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. सदर लेखापरीक्षण अहवालानुसार 63 कर्ज प्रकरणांमध्ये 512.54 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं असून त्यापैकी 17 कर्ज प्रकरणांमधील रक्कम कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा अकॅडमी यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग झाल्याचं लेखापरीक्षण अहवालावरून निदर्शनास येत आहे. या प्रकरणी हजारो ग्राहकांना आणि ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळत नसून वारंवार मागणी करूनही धनादेश आणि RTGS द्वारे पैसे मिळाले नाहीत, ही बाब खरी आहे. या बँकेच्या ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बँकेच्या ठेवीदारांना तात्काळ ठेवी देण्याबाबत सहकार आयुक्तांनी बँकेत आदेश दिले आहेत. अधिनियमातील कलम 81 अन्वये आर्थिक गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी यांनी दिनांक 21 जानेवारी 2020 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल पोलीस स्टेशन पनवेल यांना फिर्याद दाखल करण्याबाबत पत्र दिलं असून त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. बँकेत झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यासाठी अधिनियमातील कलम 88 अन्वये कार्यवाही करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांची दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजीच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आलेली आहे, असं लेखी उत्तरात म्हटलं असून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते विवेक पाटील, संचालक आणि व्यवस्थापनावर घोटाळ्याचे ताशेरे ओढले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.